मी नाना दत्तुवाग, पिंपळगाव उज्जैनी, तालुका जिल्हा अहमदनगर. आणि कसं शेती करताय तुम्ही? मी वनौषधी शेती करतो. हो, हा वनौषधी शेतीबद्दल म्हणजे विशेष सांगतो. वनौषधी शेतीचं हो, शेतकरी मित्र हो, कुठल्याही सरकारवर अवलंबून राहू नका. बाजारात जो मालाला मागणी आहे तोच माल पिकवला पाहिजे. वनौषधी शेतीमध्ये अजून तरी शेतकरी पडलेला मला दिसत नाही, पण सुरुवातीला मी पडलो तर माझा अनुभव सांगतो की वनौषधी शेती ही बिनखर्चाची शिवाय झिरो खर्चाची शेती असल्यामुळं निश्चितच नफ्यात राहते असा माझा आत्मविश्वास आहे. अनेक शेतकऱ्यांनी ह्या शेतीकडे पडलं पाहिजे. याचं कारण असं लोक म्हणतात, डॉक्टरचा जोपर्यंत गोळ्या इंजेक्शनचा पावर आहे तोपर्यंत बरं वाटतं, पण पावर संपला की पुन्हा पहिल्यासारखंच सुरू होतं. पण झाड पाल्याबद्दल लोक असे म्हणतात का झाड पाल्याचा गुण येतो पण जरा वेळ लागतो, पण कायमचा काटा पडतो, शिवाय कुठलाही दुष्परिणाम नाही. हे लोकांचे स्वानुभव आहेत. स्वानुभव म्हणजे हे अनुभवजन्य ज्ञान आहे. अनुभवजन्य ज्ञान हे सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान असते. हे अगदी मला मनापासून पटलं आहे आणि तुम्हाला हे पटणार यात शंकाच नाही. ओके, शेतकऱ्यांची अवस्था काय, याला कारणीभूत शेतकरी का सरकार? ह्या बाय, कुठलंही शेतकरी सरकार आलं तर मागणी आणि पुरवठा याचा समतोल जर ढासळला तर बाजार पडणार आहे निश्चितच. तुम्हाला काय अपेक्षा, सरकारने काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी काय पाऊल उचलायला पाहिजे, बसलं पाहिजे? शेतकरी का सरकारने का हे शेतकरी जे गळफास घेतात म्हणजे एका सुखाने गळफास घेत नाही, ते कुठेतरी पाणी मुरत आहे. त्यांचं पाणी असं मुरत आहे का बाजारपेठ ढासळलेलं त्यांच्या हातात नाही, त्याच्यामुळे त्यांना पाहिजे तसा पैसा मिळत नाही. मग शेतकऱ्याचा हिशोब चुकणारच. कोणतेही सरकार आलं काही झालं तर अचानक माल मार्केटमध्ये गेलं की भाव ढासळला. भाव ढासळला का शेतकऱ्यांनी किती कष्ट केले तरी ते सगळे कामातून गेले. सरकार तरी काय करेल असं बी म्हणावं लागल की नाही. आता बऱ्याचशा शेतकऱ्याकडून आणि काही राजकीय नेत्यांकडून मागणी केली जाते की आमचं कर्ज माफ केलं जा. बरं, एकदा कर्ज माफ केलं लागली शेतकऱ्याला तशीच सवय, पुन्हा कर्जबाजारी ते होणारच ठरलेला विषय. असा विचार करणारे खूप कमी शेतकरी. मग नाही नाही, याला तोडगा नेमकं निघल्याशिवाय सरकार शेतकऱ्याचं कर्ज माफ करू शकत नाही, ते नुकसानच आहे. हो, आणि मग शेतकऱ्याला शिवाय नाही लागणार का कर्ज काढायचं, पुन्हा शेतकरी माफ करणारच आहे, नाही तर आडत बसायचं, विरोधात जायचं. विरोधात गेले की मग ते मान्य होत असं म्हणजे ठरलेलं. दुर्दैव असं का जास्त शेतकरी असा विचार करत नाहीत, त्यांना शेतकऱ्यांना कर्जाची माफी पाहिजे. पण प्रत्यक्षात असं आहे की कर्ज जरी माफ जरी झालं तरी ते शेतकऱ्याकडूनच वसूल होतं, कारण पैसा जो जातो आपल्याकडून जातो. हो, याबद्दल सरकारने आता कर्ज देण्यापेक्षा तुमच्या मताप्रमाणे ठराविक काहीतरी योजना केल्या पाहिजे. हो, तरी शेतकरी हिशोब बरोबर जुळण नाही तर दरबरीला केलं माफ, केलं माफ ते जमणार नाही. शेतकरी हा खड्ड्यात घे, कारण शेतकऱ्यापासूनच सगळं सगळं जेवण सुरू झालं सगळ्यांचं असं मी म्हणतो. तुमचा राजकीय क्षेत्राबद्दल काय अभ्यास आहे काय? मी हे सरकारच्याच नादे लागायचे सोडून दिलेले. मी सरकारी काही फरक पडत, कोणतं सरकार आलं तरी काहीच फरक. मी काय ठरवलं माहितीये का, आपण जेणेकरून खड्ड्यात जाणार नाही असं काहीतरी, आपलं शेतीत उत्पादन कमावा आणि आपल्या अक्कल हुशारीने मिळवा विका, अक्कल हुशारीने उत्पादन तयार करा आणि अक्कल हुशारीने विका, दुसरा मार्ग नाही. तुम्ही आतापर्यंत शेतकरी शेती करत आले 50 वर्षापासून शेती करतो, तुम्हाला काय वाटतं की भविष्यामध्ये शेतकऱ्याचं परिस्थिती सुधारू शकते का नाही? आता मी शेतकऱ्याला फक्त आवाहन करतो की शेतकरी मित्र हो, ज्या गाण्याला शिट्ट्या वाजन त्याच गाण्याला लावा. म्हणजे थोडक्यामध्ये तुमचं म्हणणं की तुम्ही शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे सरकारच्या. आता समजा वनशेतीमध्ये शेतकरीच नाही, आता एवढ्या महोत्सवामध्ये माझ्या एकट्याचं जाऊन वनौषधी स्टॉल आहे की नाही, मी कमी पडतोय. मी काय होतोय कमी पडतोय म्हणजे मला जादा झालं असं तुम्हाला म्हणायचं का? नाही. आता समजा माझ्या गोफलीतून जेवढा दगड लांबवर जाईल तेवढंच मी राखण करू शकतो की नाही? आता माझे मी हे वनौषधी म्हणजे आरोग्याशी निगडीत हा विषय आला नाही का, बरोबर आहे की नाही? आणि मग हे आरोग्याकरता सगळ्यात जास्त माणूस पैसे आरोग्याकरता खर्च करतो, आणि तो पैसा घालतो कुठं? दवाखान्यात घालतो. आरोग्यासाठी कुठे जाणार तो दवाखान्यात जाणार की नाही? आणि हे दवाखान्याच्या औषधाबद्दल सगळे लोक आता असे अडून राहिलेत, जोपर्यंत डॉक्टरांचा गोळ्या औषधांचा पावर आहे तोपर्यंत बरं वाटतं, पण यांचा पावर संपला की पहिल्यासारखं सुरू होतं.
हे नवीन वाक्य जन्माला आले की नाही, मग एखादं वाक्य जन्माला येणं म्हणजे त्या लोकांचे स्वानुभव आहे की नाही हे, मग ह्या झाड पाल्याबद्दल एक असं वाक्य तयार झालेलं आहे की आजपर्यंत जिवंत आहे. झाड पाल्याचा गोण येतो पण जरा वेळ लागतो, पण कायमचा काटा उपडतो, शिवाय कुठलाही दुष्परिणाम नाही. हे वाक्य अजून जिवंत आहे. मला दोन मुलं नाही, एक बँकेत, एक शेतीमध्ये. शेतीमध्ये त्यांनी स्वतः होऊन शेतीमध्ये निर्णय घेतला की परिस्थितीमुळे? आता मी स्टोरी सांगत होती, मी जर संकुचित असा विचार केला तर मग माझ्या अकलीत माती पडली असं मला म्हणावं लागलं. तर हे आबाळ फाटलं, ह्या आबाळाला ठिगळ देणं माझं एकट्याचं काम नाही राहिलं. तर मी एकटा ठिगळ देत बसू नाही पाहिजे, मी आता ठिगळ देणारे तयार केले पाहिजे. तर पहिलं हे ठिगळ देणारा हा माणूस तयार केला. बाबा रे म्हणलं, माझी म्हणते एवढंच करतोय मी बाकीच्या ठिकाणी, तू माझ्यासारखंच कर आणि तिकडे अजून तू पोट भर. तू मला असे माणसंच तयार करायचे तव हे मला आवरण, नाही तर लोकांना फक्त डॉक्टर आणि मेडिकल एवढंच माहिती आहे, एक क्षेत्रातलं कोणाला काही माहीत नाही. आणि लोक खरे बोलणारे राहिले नाही. आता भारत हा तसा पाहिला तर कृषी प्रधान देश, हो, पण सगळे युवक म्हणतात की शेती मजबूरी म्हणून शेती करतात, कोणी शेती करीर म्हणून कोणी शेतीमध्ये जात नाही. इव्हन जे पालक येतात त्यांचं पण काहीतरी चुकतं की आपली मुलगी शेतकऱ्याला नको, आपल्याला पाहिजे, बरोबर असा त्यांचा आग्रह. तर तुम्हाला काय वाटतं त्या परिस्थितीबद्दल? कारण बरेचसे शेतकरी मुलं त्यांना मुली भेटत नाही लग्नाचं, मग त्यांचं तरी काय चुकते का आम्हाला शेती नाही करायला? नाही नाही, त्याला काय नडत माहितीये का? एकदा सरकारी नोकरी लागली की काम नाही केलं तरी आपल्याला कोणी बंद करू शकत नाही. आपल्याला पगार मिळणार म्हणजे मिळणार, हे जण ग्रहित झाले. ग्रहित हे ग्रहित झालं कमी का पगार आहे, सरकारी नोकरी करे बस कल्याण झालं. बा तुझं कल्याण झालं म्हणजे काम नाही केलं तरी पगार हा ठरलेला विषय. असं हे सरकारी नोकरी झालेली आणि त्याच्यामुळे मग सरकारी नोकरी लोक पसर कंपनीमधली नोकरी का नको म्हणतात, शेतकरी नवरा का नको म्हणतात? कष्ट नको. नाही नाही, कष्ट तर झक मारून करावं लागत आहेत, पण कष्ट करून बी पैसा नाही. लय पाऊस झाला तर बाजार पडत, लय उत्पन्न निघल्यावर काय होणार? बाजार पडणार की नाही? मग जास्त माल गेला मार्केटला का पडले बाजार, आणि पाऊस नाही आला तर मग तर सगळ्यात जास्त झळतं शेतकऱ्यालाच. त्याच्या पत्रात आहे का काही, पण कष्ट तर केले की नाही 12 महिने तिने? म्हणजे दुष्काळ पडतील ते त्याला तरसच आहे, आमदनी झाली तरी त्याला तरसच आहे. सांगा याचं उत्तर आहे का तुमच्याकडे काही? भरपूर आमदनी झाली सुद्धा शेतकऱ्याला त्रास होतो, आणि दुष्काळ पडल्यावर तर होतच होतो. मग याला उत्तर काय? एकंदरीत शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना सुद्धा वाटतं की आपली मुलगी शेतकऱ्यांना नको असं म्हणतात तरी काय? हो,